वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। ज्ञानेश्वरांना मिळालेली जी वागणूक आहे समाजाकडून आणि धर्माकडून तिला ज्ञानेश्वरांनी दिलेलं हे प्रत्युत्तर आहे। आपण त्यांना विष पाजावं आणि त्यांनी आपल्याला अमृत द्यावं, अमृतानुभव द्यावा, अनुभव अमृत द्यावं असं त्याचं वर्तन आपल्याशी राहिलेलं आहे असं तुमच्या लक्षात येईल। एक दुसरी गोष्ट, धर्माने या चारही भावंडांना नाकारलं, यांचं ब्राह्मण्य नाकारलं, यांचा संस्कार नाकारला, त्यांचं द्विजत्व नाकारलं, ज्ञानेश्वरांनी स्थापन केलेल्या धर्माने सगळ्यांना पोटाशी घेतलं। सर्वांना परमगती पावण्याचा अधिकार मी दिलेला आहे हा अधिकार ज्ञानेश्वरांनी गीतेमध्ये पाहिला आणि गीता औदार्याच्या नशेमध्ये काही पेक्षा पुढे गेली आणि वेदांना अभिप्रेत नसलेलं अभिवचन देऊन चुकली। अपिचे सुदूराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक गवसितो हि सह। एखादा दुराचारी माणूस असो, जन्म माणसाच्या हातामध्ये नसतो पण कर्म माणसाच्या हातात असतो, जन्म कुठे केव्हा कशाचा मिळावा या बाबतीत आपली आवड विचारलेली नसते, आपल्याला इच्छा स्वातंत्र्य नव्हतं, पण जन्मालानंतर कर्म कसं करावं ते ठरवण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला होतो। सत्कर्म करावं की दुष्कर्म करावं हे आपल्याला देवानी किंवा निसर्गाने सांगितलेलं नसतं, ते आपण करतो, ते आपण करतो। तेव्हा जन्म वंचित लोक आहेत त्यांना तर गीतेने आश्वासन दिलंच, पण अपिचे सुदराचारो या श्लोकाच्या बाबतीत, अपिचे सुदराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो ईसा, तो दुराचारी माणूस जर मला येऊन भेटणार असेल, मला भजणार असेल, माझ्या मार्गे लागणार असेल, अनन्य भावानं माझी भक्ती करणार असेल, तर तो दुराचारी राहत नाही। गीता म्हणते तो साधू होतो, नुसता माणूस होत नाही तो साधू होतो। एखाद्या माणसाच्या हातून घडलेलं दुराचरण विसरायला समाज तयार नसतो, देव तयार आहे असा दिलासा नवव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने दिलेला आहे। माणूस जन्म जन्म लक्षात ठेवतो तुमच्या हातून घडलेले अपराध आणि त्याची नको त्यावेळी आठवण करून देतो, नको त्यावेळी आठवण करून देतो। ऐन सोयरिकीच्या वेळीच लोकांना त्याची आठवण होते आणि मुलगा कितीही चांगला असला आणि मुलगी द्यायला हरकत नसली तर ते तुम्हाला रेकमेंड करतात की मुलगा फार चांगला आहे, मुलगी फार चांगल्या ठिकाणी पडेल, वडील कसे आहेत तेवढं विचारू नका। समाज विसरायला तयार नाहीये पण देव विसरायला तयार आहे असा दिलासा नवव्या अध्यायामध्ये आहे। एका श्रोत्यानी तोंडी आणि आज लेखी स्वरूपामध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचा उल्लेख करतो। वेदांच्या तुलनेमध्ये गीतेचं औदार्य विशद करताना माम हि पार्थ व्यपाश्रित्य येपिसु पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्ते पियान्ति परांगति हे सांगितल्यानंतर अपिचेत सुदूराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा या श्लोकाचा उल्लेख मी केला होता। जे जन्मवंचित आहेत त्यांना गीतेने आश्वासन दिलेलंच आहे पण जे कर्मवंचित आहेत त्यांना सुद्धा आश्वासन दिलं आहे असं बोलताना मी जे दुराचरणी लोक आहेत तेही जर अनन्य भावाने परमेश्वराला शरण गेलेत आणि तिची भक्ती करू लागलेत तर त्यांचा सुद्धा कल्याणाचा मार्ग मोकळा होतो। साधुरेव समंतव्य ते साधूच झालेत, सम्यक व्यवस्थितो जिसा आणि त्यांच्या हातून योग्य ती कृती घडली असं कृष्णाने आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे। या माझ्या विवेचनावर त्या बंधूंनी एक शंका अशी प्रदर्शित केली आहे की आता समाजामध्ये दुराचरण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, अनिती फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे, जर दुराचरणी लोकांचा सुद्धा उद्धार करण्याचं कंत्राट परमेश्वराने घेतलं तर ते कमी न होता वाढण्याचं जास्ती भय आहे। लोकांना याची खात्री आहे की आपण कितीही पाप केलं किंवा दुराचरण केलं तर परमेश्वर आपला उद्धार करतो, त्यामुळे दुराचरणाकडे लोकांची प्रवृत्ती होणार नाही काय
असा तो प्रश्न विचारलाय आणि तो प्रश्न चांगला आहे. तो प्रश्न चांगला आहे त्याच्यावरून मला दुर्योधन गीतेची आठवण झाली. एक दुर्योधन गीता सुद्धा आहे ज्या गीतेमध्ये दुर्योधन स्वतः असं म्हणतो की जानामि धर्मम, धर्म काय आहे ते मला माहित आहे, पण नच मे प्रवृत्ती, धर्माचं आचरण करण्याकडे माझी प्रवृत्ती नाही. जानामि अधर्मम, अधर्म काय तेही मला माहित आहे, पण नच मे निवृत्ती, त्यापासून निवृत्त होण्याची माझी तयारी नाही. का रे बाबा, तुला धर्म करण्याची प्रवृत्ती नाही आणि अधर्मापासून परावृत्त होण्याची तुझी तयारी नाही, असं का? त्याने असं उत्तर दिलं की केनापि देवेन हृदिस्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि. माझ्या अंतःकरणामध्ये स्थित असलेल्या देवानी ज्याप्रमाणे मला आदेश दिला त्याप्रमाणे मी करतो आहे. त्याच्या उत्तराचा आशय असा आहे की माझ्या हातून जी दुष्कर्म घडतात ती परमेश्वराच्या आदेशानुसारच घडतात, त्यामुळे त्याचा दोष मला लागत नाही. परमेश्वराने अशा सर्वांच्या उद्धाराची जर जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली तर समाजामध्ये आधीच वाढलेले दुराचार अधिक वाढण्याची भीती आहे. ही माझ्या श्रोत्याची जी शंका आहे ती बरोबर आहे, परंतु त्यातला पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध लक्षात घेणं आवश्यक आहे. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, हा जो भाग आहे तो आपण लक्षात घेत नाही. तो अनन्य भावाने जर माझं भजन करत असेल, माझी भक्ती करत असेल, हा जो त्यातला भाग आहे तो महत्वाचा आहे. याचं कारण असं आहे की अनन्य भावाने परमेश्वराची भक्ती केल्यानंतर दुराचाराचा एवढासाही अंश त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही. दुराचरणाची एवढीशीही वासना त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही, त्या वासनेचं पूर्णपणे निर्मूलन होतं. याचा अर्थ तो शुद्ध माणूस होतो. माणूस होतो याचा अर्थ नराचा नारायण होणाऱ्या विकासाची प्रक्रिया सुलभ होते. त्यामुळे अनन्य भावाने परमेश्वराच्या भक्तीची जबाबदारी घेण्याला जर तो तयार असेल तर अशा दुराचार्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी परमेश्वराने घेतलेली आहे. यच्च यावत दुराचार करणाऱ्या, दुराचाराचा मोह परत परत होणाऱ्या आणि त्यापासून परावृत्त होण्याची कधीही तयारी नसणाऱ्या दुराचार्यांची जबाबदारी परमेश्वराने पत्करलेली नाही. हे जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे की तो कोणी असो, ज्याप्रमाणे कोणत्या वर्णाचा जातीचा वर्गाचा स्तराचा त्याप्रमाणे तो दुराचरणी जरी असला पण अनन्य भावाने तो जर मला शरण आला तर मग त्याला भीती नाही. हे जे आश्वासन आहे अनन्य भावाने परमेश्वराची भक्ती करणं, हे आश्वासन हे अत्यंत महत्वाचं आहे. याचं कारण मित्रांनो, अनन्य भावाने परमेश्वराला शरण जाणं सोपं नाही. अनन्य शब्द महत्वाचा आहे की न अन्य, दुसरा कुठलाही विचार मनामध्ये नाही, दुसरी कुठलीही वासना मनामध्ये नाही, एकट्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या ध्यासाशिवाय अन्य कोणताही ध्यास मनाला व्यापून उरलेला नसेल तो माणूस पापी उरत नाही. तो माणूस पापी शिल्लक राहत नाही, तो सदाचारी होतो. आणि त्यामुळे सदाचारी झाल्यानंतर त्याच्या उद्धाराची जबाबदारी जर परमेश्वराने पत्करली असेल तर त्यात परमेश्वराचं काही चुकलं नाही. याचं कारण मी आपल्याला म्हणालो त्याप्रमाणे, भक्ती ही आपण समजतो तितकी सोपी नाही. काहीही केलं आणि परमेश्वराचं नाव घेतलं की भक्ती झाली आणि परमेश्वरावर जबाबदारी आली आपल्या उद्धाराची, हे खरं नाही. संत म्हणाले होते, भक्ती तो कठीण सुरावरील पोरी. सुरावरच्या पोरी इतकी भक्ती कठीण आहे तेव्हा ती सोपी नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण संपूर्ण व्यवहारातून, संपूर्ण प्रपंचातून, संपूर्ण आसक्तीतून मन अलिप्त करण्याची जेव्हा अवस्था येते तेव्हा भक्तीला आवश्यक असणारी पात्रता अंतःकरणामध्ये उदय पावते, हे आपल्याला विसरता येणार नाही. एक माणूस संसाराला वैतागला आणि पूर्णपणे निवृत्त होऊन तो एका साधू पुरुषाकडे गेला. त्याचे पाय धरून त्यांनी प्रार्थना केली की मला परमेश्वराच्या प्राप्तीचा ध्यास लागलेला आहे, तेव्हा तुम्ही मला त्याचा उपाय सांगा. साधूंनी त्याचं स्वागत केलं, त्याचं कौतुक केलं, त्याचं अभिनंदन केलं. अशा वयामध्ये परमेश्वराच्या प्राप्तीचा निधी ध्यास लागणं हे दुर्मिळ आहे म्हणून त्याला शाबासकी दिली आणि त्याला परमेश्वराची प्राप्ती हमखास झाल्याशिवाय राहणार नाही असं अभिवचनही दिलं. सहज विचारलं की तुम्ही आलात कुठून, तर तो म्हणाला मी नाशिकहून आलोय.
साधूंनी त्याला प्रश्न विचारला की नाशिकला सध्या द्राक्षाचे भाव काय आहेत. तो म्हणाला मी निघालो तेव्हा इतके होते. साधू म्हणाला की तू पुन्हा एकदा परत जा घरी, काही दिवसांनी येणार, काही नाहीये. परमेश्वर तुझ्या सारख्यांसाठी तर कमरेवर हात धुवून उभा आहे, वाट पाहत, तेव्हा तुला काळजी करण्याची गरज नाही. तो पुन्हा आला, पुन्हा ते म्हणाला की आता तुम्ही मला परत पाठवायचं नाही, मी आता परत जाणार नाही, परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही. साधू म्हणाला की यास्त उतावेळीची आणि उत्कंठेची मी वाट पाहत होतो, ही तळमळ तुझ्यामध्ये उत्पन्न व्हावी अशी माझी अपेक्षा होतीच मुळे, तेव्हा चांगला आहे. मागे तू आला तेव्हा नाशिक मध्ये द्राक्षाचे भाव इतके होते, आता काय होते रे? तो म्हणाला आता इतके इतके होते. साधू म्हणाला पुन्हा एकदा परत जा आणि परत केव्हा तरी आपण पाहू, त्याची घाई नाही. तिसऱ्यांदा तो गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की नाशिक मध्ये द्राक्षाचे भाव काय आहेत ते मला माहिती नाही. साधू म्हणाला आता तू परत जाण्याची गरज नाही. पूर्णपणे जेव्हा आपण चित्त निवृत्त करतो आपल्या व्यवहारापासून आणि त्याला फार मोठी किंमत मोजावी लागते हे ज्ञानेश्वरांनी पाहिलं आणि त्यामुळे गीतेवर टीका करण्याचा निर्णय घेतला. श्री महेशान्वय संभूते निवृत्तीनाथ सुते केले ज्ञान देवे गीते देशी काळ लेणे. श्री महेशाच्या वंशामध्ये जन्म घेतलेल्या निवृत्तीनाथाचा शिष्य असलेल्या ज्ञानदेवानी गीतेवर हे मराठी लिहिणं चढवलं असा उल्लेख केला ज्ञानेश्वरांनी. तो यासाठी हे ठिकाण होत. स्वतः 18व्या अध्यायामध्ये त्याचा इतिहास, त्याची पूर्व परंपरा दिलेली. क्षीराब्धीमध्ये क्षीरसागरामध्ये भगवान शंकरांनी पार्वतीच्या कानामध्ये गीतेचं हे गुह्य सांगितलं. गीतेचं हे गुह्य शंकरांनी पार्वतीच्या कानामध्ये सांगितलं, त्यावाला मत्स्य रूपाने मत्स्येंद्रनाथाने ते चोरून श्रवण केलं, मत्स्येंद्रनाथाने ते चौरंगीनाथाला सांगितलं, चौरंगीनाथाने ते गोरक्षनाथाला सांगितलं, गोरक्षनाथाने ते निवृत्तीनाथाला सांगितलं आणि निवृत्तीनाथाने ते गुह्य स्वतःजवळ ठेवलं नाही. त्या गुह्याचा उपदेश निवृत्तीनाथाने आपला लाडका शिष्य जो ज्ञाननाथ त्याच्याजवळ केला आणि ज्ञाननाथाने तर ते आपल्याजवळ ठेवलं नाहीच, गुरुच्या आदेशानुसार. गुरुनी त्याला आदेश असा दिला की कली कलित जगाचा, कलीने त्रस्त झालेल्या जगाचा उद्धार करण्यासाठी प्रत्यक्ष आदिनाथापासून चालत आलेलं हे अद्वयानंद वैभव अशा रीतीचं जे शांभव तत्वज्ञान आहे ते तू जगाच्या कानी घाल असा ज्ञानेश्वरांना आदेश झाला. त्यानुसार ज्ञानेश्वरांनी गीतेला मराठी लिहिणं चढवलं. गीता याच्या आधाराने ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरांनी मित्रांनो गीतेच्या आधाराने मराठीमध्ये एका नव्या धर्मग्रंथाची निर्मिती केली आणि हा धर्म हा अतिशय व्यापक होता, अतिशय सहिष्णू होता, अतिशय उदार होता. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे दृष्टांत दिले आहेत, का वैश्य शूद्र स्त्रिया शूद्र अंत्यादी इया जाती तवती वेगळा लिया जवन पवती माते, हे जे तुम्ही भेदाभेद निर्माण केले आहेत मनुष्य समाजामध्ये, ते भेदाभेद तोपर्यंत तर जोपर्यंत ते माझी भक्ती करत नाहीत तोपर्यंत. एकदा माझी भक्ती करायला लागलेत, माझ्या वाटेला ते लागलेत की त्यानंतर ते कोणत्या वंशाचे वर्णाचे जातीचे धर्माचे पंथाचे राहत नाहीत. त्यानंतरची त्यांची जात एकच, भक्त. जाती तवची वेगळा लिया म्हणून कुल जाती वर्ण हे अवघे टीका आकारण हे सगळं फालतू आहे, फुकट आहे, शुद्र आहे, गैर लागू आहे जर ते मलाही मिळाले असतील तर, असा ज्ञानेश्वरांनी त्याचा अर्थ लावला आणि त्याकरता दृष्टांतांचा पाऊस पडला. गावामध्ये एखादी गलिच्छ घाण वाहून नेणारी नाली असते, नाली कुठपर्यंत असते, नदीला मिळत नाही तोपर्यंत. एकदा नदीला मिळाली की ती नाली राहत नाही, नदी होते. तिचं नाव बदलतं, तिचं स्वरूप बदलतं, तिचा अंतरंग बदलतं, तिच्याकडे पाहण्याची भावना बदलते. नाली तुमच्या माझ्या घरातली घाण नेणारी एक घाणेरडी अशी एक वस्तू आहे. नदी पवित्र आहे आणि प्रत्येक नदीला आपण गंगा मानतो, तेव्हा तुमच्या माझ्या घरातल्या घाणींची जी नाली होती ती आता पवित्र झाली. नदी नदी कुठपर्यंत असते, समुद्राला मिळत नाही तोपर्यंत. एकदा समुद्राला मिळाली की ती नदी राहत नाही, समुद्र होते. तिचं नाव बदलतं, तिचं लिंग बदलतं, तिचा आकार बदलतं, तिची सवय बदलते.
जाती कुठपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत, एकदा मला मिळाल्यात सगळं संपलं. ज्ञानेश्वर दुसरा दृष्टांत देतात काष्ठ, काष्ठ कुठपर्यंत असत, जोपर्यंत अग्नीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत. एकदा अग्नीचा स्पर्श झाला की त्याला काष्ठ म्हणत नाही, अग्नीच म्हणतात. जारे अग्निजीवना म्हणतात, येताना आपण जळता झिरपा घेऊन येतो पण त्याला लाकूड म्हणत नाही, अग्नि म्हणतो. परमेश्वराला जाऊन मिळालेल्या, त्याच्या मार्गाला लागलेल्या सगळ्यांना भक्ताचं प्रामाण्य प्राप्त होतं, भक्ताचं पवित्र प्राप्त होतं, भक्ताची वंद्यता प्राप्त होते. आणि भक्त हा भक्ती संप्रदायामध्ये आराध्य दैवत असणाऱ्या परमेश्वरापेक्षा इतरांना जास्त वंदनीय असतो आणि विश्वसनीय असतो. कबीर म्हणाले होते, कबीर म्हणाले होते की परमेश्वर हा उदारीचा मामला आहे, भक्त हा नगदीचा सौदा आहे. की आषाढी आणि कार्तिकीला जाणाऱ्या ज्या वाऱ्या आहेत, पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता जात असतात, पण रस्ताभर जयघोष करतात तो ज्ञानदेवाचा आणि तुकारामाचा, पांडुरंगाचा नाही. या भक्ताचं पावित्र्य पतितांना, जन्मवंचितांना, कर्मवंचितांना ज्ञानेश्वरीने मिळवून दिलेला आहे, ज्ञानेश्वरीने मिळवून दिलेला आहे. आकाशा एक नवा उदार आणि व्यापक सर्वांना पोटाशी घेणारा, मुंगीपासून तो मेरू पर्यंत सर्वांवर वात्सल्याचं पांघरून घालणारा असा एक नवा धर्म ज्ञानेश्वरांनी उदयाला आणला. ज्ञानदेव रचिला पाया तो हा भागवत धर्म, ज्याला वैचारिक आणि तत्वज्ञानाचं अधिष्ठान ज्ञानेश्वरीने पुरवलेलं आहे तो हा भागवत धर्म, अत्यंत उदार, अत्यंत व्यापक, अत्यंत सहिष्णू. ज्ञानेश्वरांना कृपण धर्मापासून जो अन्याय सहन करावा लागलाय, तसा अन्याय इथं पर कोणालाही सहन करावा लागणार नाही, इतकी दक्षता त्या परमकारुणिक अशा माऊलीने या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये घेतलेली. असा एक धर्म स्थापन केला की ज्या धर्मामध्ये इतपर कोणालाही अन्याय होणार नाही, सगळ्यांना पोटाशी घेतलं जाईल. अवघियान पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे, ते कोणी यावं, खट नट यावे, अवघे शुद्ध होणी जावे, दबंडी पिठी भावे चोखा मेळा, सगळ्यांना त्या स्थान आहे. सगळ्यांना, ज्यांना मूर्ती पूजा मान्य नाही त्यांना सुद्धा. योग संग्रामाचा करता शेख महम्मद यांनी आपल्या ग्रंथाच्या प्रारंभी एक नाही, दोन नाही, 50 मुसलमान पांडुरंग भक्तांची यादी दिलेली आहे. शेख महम्मद, शेख सुलतान, शेख सय्यद, शेख फरीद त्यांना सुद्धा या नादी लावलं ज्ञानेश्वरांच्या नव्या पंथांनी, त्यांना सुद्धा मिठीमध्ये घेतलं. आज 1995 साली मित्रांनो, आज सुद्धा पंढरपूरला जाणारी शेवटची दिंडी ही मुसलमान विठ्ठल भक्तांची असते. आज सुद्धा 700 वर्षापर्यंत या धर्माची ध्वजा महाराष्ट्रामध्ये डौलाने फडकते आहे, सगळ्यांना पोटाशी घेणारा, मनुष्य निर्मित अशा भेदाभेदांना स्थान न देणारा, कुठल्याही प्रकारच्या न्यूनगंडाला भाव न ठेवणारा, सगळ्यांमधला आत्मप्रत्यय जागृत करणारा, एक अभूतपूर्व अशा रीतीची जागृती समाज मानसामध्ये उत्पन्न करणारा असा हा पंथ ज्ञानेश्वरांनी जन्माला घातला. आणि पूर्वीच्या धर्मातले सगळे जे दोष होते ते काढून टाकलेत. ज्ञानेश्वरांपासून तो तुकारामापर्यंत, 13व्या शतकापासून तो 17व्या शतकापर्यंत महाराष्ट्रामध्ये जी ईश्वरनिष्ठांची दैदिप्यमान मांदियाळी उत्पन्न झाली त्या कालखंडाचं वर्णन गेल्या शतकातले एक प्रज्ञावंत प्राध्यापक वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी असं केलं आहे की इट वॉज द पिरियड ऑफ स्पिरिच्युअल डेमोक्रेसी इन महाराष्ट्र. तो महाराष्ट्रातला आध्यात्मिक लोकशाहीचा कालखंड होता. मित्रांनो, तो जर आध्यात्मिक लोकशाहीचा कालखंड असेल, आध्यात्मिक लोकशाहीचा पहिला बीज मंत्र उच्चारणारा धर्म प्रवर्तक जर कोण असेल, भगवान ज्ञानेश्वर. त्या लोकशाहीचं विशदीकरण करणारा पहिला ग्रंथ जर कोणता असेल तर तो ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरांना मिळालेली जी वागणूक आहे समाजाकडून आणि धर्माकडून, तिला ज्ञानेश्वरांनी दिलेलं हे प्रत्युत्तर आहे. आपण त्यांना विष पाजावं आणि त्याने आपल्याला अमृत द्यावं, अमृतानुभव द्यावा, अनुभव अमृत द्यावं, असं त्याचं वर्तन आपल्याशी राहिलेलं आहे असं तुमच्या लक्षात येईल. एक दुसरी गोष्ट, धर्माने या चारही भावंडांना नाकारून
यांचं ब्राह्मण्य नाकारलं, यांचा संस्कार नाकारला, त्यांचं द्विजत्व नाकारलं। ज्ञानेश्वरांनी स्थापन केलेल्या धर्माने सगळ्यांना पोटाशी घेतलं, सगळ्यांना पोटाशी घेतलं। विष्णू स्मृतीने दिलेल्या हवाल्यानुसार आपल्या कृपण धर्माने ज्ञानेश्वरादी चारही अलौकिक भावंडांना केवळ शूद्रच नव्हे चांडाल ठरवलेलं होतं। त्यांना प्रायश्चित्त नव्हतं। प्रायश्चित्तेंदुशेखर नावाचा जो ग्रंथ आहे ना, त्यामध्ये ज्या पाजी नव्याने उत्पन्न होणारी पातक आहेत, मग ती लहान असोत की मोठी असोत, सगळ्यांना देहांत प्रायश्चित्त हे एकच प्रायश्चित्त सांगितलेलं आहे। एकच प्रायश्चित्त उरलेली ज्याचा उल्लेख केला नाही, उहापोह केला नाही, सगळे प्रायश्चित्त या एकाच ढकलून दिलीत त्यांनी। देहांत प्रायश्चित्ताला पात्र ठरणारा जो वर्ग आहे, त्या वर्गाला आज 700 वर्षानंतर महाराष्ट्राने बहिष्कृत मानलं नाही, शिरसा वंद्य मानलेला आहे। ज्याला मनुष्य मानण्याची धर्माची तयारी नव्हती, महाराष्ट्राच्या हृदय गाभाऱ्यामध्ये त्याची ईश्वरस्थानी प्रतिष्ठापना झालेली आहे। आम्ही ज्ञानेश्वरांना संत मानत नाही, देवच मानतो। ज्याला मनुष्य मानण्याची सुद्धा 700 वर्षापूर्वीच्या धर्माच्या चौकटीची तयारी नव्हती, त्याला त्यानंतर अवघा देव मानायला लागला। आणि ज्याला आपण शूद्र किंवा चांडाल ठरवलेलं होतं, त्याची त्यानंतरच्या सनातन धर्माने सुद्धा सर्वश्रेष्ठ अशी गुरु पदावर अधिष्ठापना केली। ज्ञानेशो भगवान विष्णू इथपर्यंत आपण त्यांना मानायला लागलो। एका परीनं ज्ञानेश्वर आणि त्यांची चार भावंड हा संन्याशाचा संसार आहे। संन्यासाला निर्मिती करण्याचा अधिकार नसतो, पण तुमच्या माझ्या सुदैवाने एका संन्यासाकडून एक धर्मबाह्य कृत्य झालं हे तुमचं माझं सुदैव आहे। जर ते झालं नसतं तर एका व्यापक धर्माची उपलब्धी आपल्याला झाली नसती। त्या धर्मबाह्य कृत्याचं प्रायश्चित्त माता पित्यांना भोगावं लागलं, पण त्या प्रायश्चित्ताच्या पोटी ज्ञानेश्वरांनी जगाला जे दिलं त्याच्या उपकारातून 700 वर्ष झाली तरी महाराष्ट्राची मुक्तता नाही, मुक्तता करून घेण्याची महाराष्ट्राची तयारी नाही। हा संन्याशाचा संसार महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या दलित पतित शापित मानवतेला अत्यंत उद्धारक अशा रीतीचा ठरलेला आहे, अशा रीतीचं आश्वासन देऊन मित्रांनो आजच्या प्रतिमेला आपल्याला धन्यवाद देतो।